वार्ता नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं. दक्षिण आणि उत्तरेकडच्या जागा समसमान घ्याव्यात. आमचा रस्त्याला कुठलाही विरोध नाही, तर आम्ही रस्त्यावरती उतरू. तिकडच्या बाजूच्या बिल्डिंग अतिक्रमणामध्ये आहेत. आम्ही सुद्धा आपण मी रोडला झोपते. अरे रेवची भाषा करतात मला, एवढी दादागिरी. देह जरी आमचा गेला तरी चालेल. आणि आता गेल्या महिन्यात डायरेक्ट मोबदल्याची नोटीस आम्हाला. आम्ही जगायचं कसं? आमची लहान छोटी बाळ आहेत. आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. जे नगरपालिका आहे त्या नगरपालिकेने आमच्याकडून घरपट्टी सुद्धा पाडलेल्या घरांची घरपट्टी घेतली. जगायचं कसं माणसाने? तुम्हाला रस्ताच बनवायचा आहे ना, तर आम्हाला मारा आणि मग रस्ता बनवा. अरे आम्ही पण माणसं आहे ना. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही जागा इंच भर सुद्धा आम्ही पाठीमागे सरणार नाही. त्यापेक्षा आम्ही मेलेलंच बरं ना. आम्ही मरतो आणि आमचा त्या जागेवर तुम्ही रस्ता तयार करा. आमचं तसं काही म्हणणं नाही प्रशासनाला. जेजुरीत रुंदीकरण कराच, पण फक्त आमच्यावरच अन्याय का? पहा महाराष्ट्र वार्ताचा विशेष रिपोर्ट. नियोजित पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी खंडेरायाच्या जेजुरी शहरात केवळ उत्तरेकडील बाजूला जास्तीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हे अन्यायकारक आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. एकीकडे नितीन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात फलटण येथे लवकरात लवकर पुणे पंढरपूर महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र जेजुरीबाबत संबंधित विभाग नागरिकांचे ऐकून न घेता हरकती फेटाळून लावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर काल अन्यायग्रस्तांनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आमचा रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध नसून रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजूला समसमान रुंदीकरण करावे. केवळ उत्तरेकडील बाजूला जास्त रुंदीकरण करून केवळ एकाच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिक व्यावसायिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 या महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. बाह्यवळण रद्द करून जेजुरी शहरातून पुणे पंढरपूर महामार्गावर रस्त्याच्या उत्तर बाजूकडील जास्त जागा भूसंपादन केली जात आहे. यापूर्वी दोन वेळा उत्तरेकडीलच बाजूचे जाणूनबुजून रुंदीकरण केले आहे, त्यामुळे अनेक रहिवाशांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातील अनेक कुटुंबांनी हताश होऊन राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे. प्रथमतः नमस्कार, मी विजय झगडे. या रस्त्यामध्ये मी इथला एक ग्रामस्थ आहे. माझा व्यवसाय आहे जेजुरीमध्ये शिवानंद हॉटेल म्हणून. गेले 3 वर्ष झाले आम्ही या रस्त्यासाठी सर्व ग्रामस्थ मिळून प्रशासनाची आम्ही लढाई देतो आहे. आमचं एकच म्हणणं आहे, रस्त्याला आमचा कुठलाही विरोध नाही आहे. हा महामार्ग पुणे ते पंढरपूर, हा पंढरपूर महामार्ग माऊलींचा महामार्ग आहे, तो व्हावा. लोकांची सोय व्हावी जा ह्या रस्त्यामुळं. आणि जागा जाताना हे रस्त्याच्या जे जागा आकर्षित हे जागा घेत आहेत हे लोक. हा जो जुना रस्ता आहे, जुन्या रस्त्याच्या मध्यापासून उत्तरेकडच्या जागा आणि पश्चिमेक दक्षिण आणि उत्तरेकडच्या जागा समसमान घ्याव्यात एवढीच आमची इच्छा आहे. आमचा रस्त्याला कुठलाही विरोध नाही आणि एकाच बाजूने जागा घेऊ नयेत प्रशासनाने, एवढंच आमचं म्हणणं आहे. सर्व ग्रामस्थांचं कुठलाही ग्रामस्थ आम्ही रस्त्याला विरोध करणार नाही. आणि आम्हाला जर न्याय मिळणार नाही, गेले 3 वर्ष झालं आम्ही याच्यासाठी आम्ही लढा देतोय प्रशासनाबरोबर. वाळू वेळोवेळी पुण्यातल्या ऑफिसमध्ये आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत. आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांच्याकडनं आम्हाला म्हणावा असा कुठलाही रिस्पेक्ट मिळालेला नाही. आमची एकच सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे, हा रस्ता होताना तुम्ही किती रुंदीचा रस्ता करा, 100 मीटरचा करा, 45 मीटरचा करा, 36 मीटरचा करा, पण आत्ता जो रस्ता रनिंग रस्ता आहे पुणे पंढरपूर रस्ता, याच्या मध्यापासून उत्तरेला आणि दक्षिणेला समांतर अंतर तुम्ही टाका. समांतर तुम्ही जागा आकर्षित आरक्षित करा, एवढीच आमची इच्छा आहे. आणि असं जर नाही झालं, आम्हाला जर न्याय मिळणार नाही, तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. आणि उपोषणाला सुद्धा बसण्याची आमची तयारी असेल. आम्ही कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार आहोत. तुम्ही प्रशासनाशी संपर्क साधताय, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते? प्रशासनाबरोबर आम्ही 3 वर्षापासून मीटिंग लावतो. आम्ही 2015 ज्यावेळेस रस्त्याचं रुंदीकरण झालं, एकाच बाजूने रुंदीकरण झालं दक्षिण उत्तरेच्या बाजूने, उत्तरेच्या बाजूच्याच शेड पाडण्यात आली. काही लोकांच्या बिल्डिंग पाडण्यात आल्या, काही लोकांच्या शेड पाडण्यात आली, एकाच बाजूचे हे केलं अतिक्रमण हटवण्यात आली. उत्तर दक्षिणेच्या बाजूचे अजिबात अतिक्रमणाला कुठलाही धक्का लावला नाही. तिकडच्या बाजूच्या बिल्डिंग अतिक्रमणामध्ये आहेत आणि आम्हाला कुठलंही नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेलं नाही. स्वतःची जागा होती बघा,
स्वतःच्या जागेमध्ये आम्हाला तर अगोदर कुठली कल्पना वगैरे काय दिलेली नव्हती. अचानक आमची घरं वगैरे पाडली गेली. पाडल्या गेल्यानंतर त्यात आमचे काही कागदपत्र होते हे होते ते कागदपत्र पण सगळं खड्ड्यामध्ये गाडलं गेलं. एक तर आम्ही रस्त्यावरती उतरलो, रस्त्यावरती उतरून सुद्धा अजून सुद्धा ते काय म्हणतात अजून मी तुमचीच बाजू पाडणार. तर आता त्याच्यात माझे दोन भाचे सुद्धा गेले, त्यात भाच्यांना 6 महिने झाले, त्यांना छोटी छोटी 2 मुलं आहेत. आम्ही सुद्धा अचानक आता मी रोडला झोपते, एक ते लेडीज आहे, लेडीज रोडला झोपते मी साड्या वगैरे बांधून, घर नाही राहिलं. आता आज आमची घरं पाडून आम्ही स्वतःच्या जागेत एक छोटस एक पाणीपुरीचं गाडा घातले, तिथं सुद्धा आम्हाला दादागिरी करतात, पोट कसं भरणार आम्ही आणि राहणार कुठे आम्ही. आज जर आमची एक जर खोली पाडली तर रस्त्यावर आम्ही कुठे राहणार. तर ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आणि रोडवरती आम्ही उभे राहणार. आमची उद्या जरी देह जरी आमचा गेला तरी चालेल, पण आम्हाला न्याय पाहिजे. काय पाहिजेत? न्याय. दोन्ही बाजूनी तुम्ही समान बाजू घ्या, आम्हाला फक्त न्याय द्या. सुरुवातीपासून म्हणजे साधारण 2015 पासून दडपशाहीच्या मार्गाने आजपर्यंत आमच्यावर अन्याय प्रशासन करत आहे. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने 2015 मध्ये आमची एकाच बाजूची दुकाने घरे जमीन उद्ध्वस्त केली आणि त्याची नुकसान भरपाई अद्याप आम्हाला मिळालेली नाही. नॅशनल हायवेचा विषय हा एवढ्या 2-3 वर्षात आलाय, पण 7 वर्षापासून आज आम्ही भाड्याच्या घरात राहतोय आणि आता सुद्धा नॅशनल हायवेकडे हा रस्ता गेल्यानंतर पुन्हा म्हणतायत की ह्याच बाजूची जागा ॲक्वायरेशन करायची. पूर्ण 26 मीटरचा रस्ता एकाच बाजूला करणारे. आमच्या सुरुवातीपासून या रस्त्याला विरोध आहे एकतर्फी. आतापर्यंत मोजणी झाली नाही आमच्या समोर, कुठल्याही प्रकारची मूल्यांकन आमच्या समोर झालेले नाही आहे आणि आत्ता गेल्या महिन्यात डायरेक्ट मोबदल्याची नोटीस आम्हाला आणि त्या मोबदल्याच्या नोटीसमध्ये पण आमचं बांधकाम 0 दाखवण्यात आलेलं आहे. बांधकामच नाही म्हणजे आमच्या जागाच नाही आहेत का तिथं? आम्ही आज 100 वर्षापासून त्या जागेत राहतोय, आमच्या मालकी हक्काच्या जागा आहेत. आम्ही पूर्ण भूमिहीन आणि बेघर होणार आहे. आम्ही जगायचं कसं? आमची लहान छोटी बाळं आहेत, व्यावसायिक कर्ज आहेत आमच्यावर, फेडायची कशी आम्ही ते पुढे? 2015 ला आमचे जी घरं पाडली गेली ही अतिक्रमण नसून ही घरं पाडली गेली. आमच्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागा होत्या, पण त्या अतिक्रमण म्हणून पाडल्या गेल्या आणि त्या पाडून सरकारी जे अधिकारी होते हे 2015 पासून ते आज 2022-23 पर्यंत एकही अधिकारी विचारायला आला नाही की तुम्ही राहता कुठे, करता काय, ह्या कोणत्याही गोष्टी, तुमची उपजीविका काय, ह्या कोणत्याही गोष्टी विचारायला सुद्धा आला नाही. की जे 2010 साली जो रस्ता तयार होणार होता महाराष्ट्र राज्य शासनाचा, त्या रस्ता तयार व्हावा ही आमची इच्छा होती. म्हणून आम्ही स्वतः घरं काढून दिली प्रशासनाला, पण त्या प्रशासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली नाही. इवन जे नगरपालिका आहे त्या नगरपालिकेने आमच्याकडून घरपट्टीसुद्धा पाडलेल्या घरांची घरपट्टी घेतली. 2018ची घरपट्टी पण आमच्याकडे आहे. 2015 साली आम्ही पाडले गेले घर, त्यांची घरपट्टीसुद्धा आहे. आणि माझे चुलते ते सुद्धा आजपर्यंत भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. कोणताही अधिकारी त्यांना विचारायला नाही आला की बाबा तुम्ही राहता कुठे, काय करता, हा हे जे सगळं चाललंय हे काय चाललंय, हा जगायचं कसं माणसाने, काय करायचं, रात्रीची झोप येत नाही. 2015 पासून झोप येत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस जर आमच्यावर अन्याय करत असाल तर एक काम करा, तुम्हाला रस्ताच बनवायचा आहे ना तर आम्हाला मारा आणि मग रस्ता बनवा, म्हणजे तुमचा पण रस्ता होईल ना आमची पण काळजी मिटेल. किती त्रास सहन करायचा प्रशासनाला कळत नाही का? जाग येत नाही का? अरे आम्ही पण माणसं आहे ना, आम्हाला वाटतं ना की हे रस्ता हो, पण तुम्ही जर आमच्यावरच अन्याय करत असाल तर ते चुकीचं आहे. किती सहन करायचं?
आणि कुठपर्यंत सहन करायचं? प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते लोक टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत, त्यांना त्याची काय पडलेलीच नाही. काय करायचं आम्ही, कुठं जायचं आणि काय सांगायचं आणि कुणाला सांगायचं? आमच्या व्यथा प्रत्येक अधिकारी प्रत्येक प्रतिनिधी सगळ्यांकडे जाऊन झालं, कुणाकडेही आम्हाला आमचा कुणाकडेही आम्हाला आमचा जो हक्क आहे तो मिळत नाही. मग काय करायचं आम्ही, तेच सांगा तुम्ही आम्हाला काय करायचं. आमची आज दोन सात सात पिढ्या तिथे गेल्यात आमच्या, आणि तुम्ही आता सरळ सरळ सांगताय की ही जागा ॲक्वायर केली आहे म्हणून. जागा ॲक्वायर केली आहे तर त्याची मोजणी नाही केली, मोजणी केली नाही, त्याचं मूल्यांकन केलं नाही, मूल्यांकन केलं नाही आणि डायरेक्ट त्याचे लेटर पाठवले. प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला तिथे ज्यावेळेस एन एचवाल्यांनी ज्यावेळेस आम्हाला लेटर पाठवले बोलवलं गेलं त्यावेळेस आम्ही त्यांना जाऊन अर्ज दिलेत, वेळोवेळी त्यांना अर्ज दिलेत. त्या अर्जांची त्यांनी आम्हाला उत्तरं दिली पण ती उत्तरं समाधानकारक नाही आहेत. ती सगळी उत्तरं टोलवाटोलवीची आहेत. काय करायचं? आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही जागा इंचभर सुद्धा आम्ही पाठीमागे सरणार नाही. का तर आमची पहिलीच मूळ जागा गेलेली आहे आणि आता परत जर तुम्ही आमच्यावर जर अन्याय करत असाल तर आम्ही सगळी सगळं तिथं आम्हाला अगोदर गाडा आणि मग तुमचा रस्ता तयार करायचा आहे तसा करा. आम्ही अजिबात आमचा रस्त्याला विरोध नाही, रस्ता सरळ होऊ द्या त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही. पण आमची जर राहती जागा ना आम्हाला जर तुम्ही उदरनिर्वाह करायला आम्हाला जागाच दुसरी नाही तर आम्ही काय करणार त्या ह्याला राहून तरी तिथं. त्यापेक्षा आम्ही मेलेलंच बरं ना, आम्ही मरतो आणि आमचा त्या जागेवर तुम्ही रस्ता तयार करा. आमचं तसं काही म्हणणं नाही प्रशासनाला, फक्त दोन्ही बाजूने समसामान घ्या. आमचा जागा रस्त्याला विरोध नाही कशाला नाही, पण आज आम्ही रस्त्यावर आलो ह्याचं काय तिचं शासनाने ठरवावं, दुसरं काही नाही आमचं म्हणणं. आणि आम्हाला आहे ना ती व्यवस्थित द्यावं, आमची जागा आम्हाला राहावी, आमचं उदरनिर्वाह तिथंच आहे, आमची उदरजीविका तिथंच आहे, आम्ही पोट भरण्याचं साधन पण आमचं तिच आहे, दुसरं आम्हाला साधन नाही. आम्हाला काही जमीन नाही, जुमला नाही, घरं नाही, दार नाही, होती ती पण तुम्ही घेतली, मग आता आम्ही काय करणार ह्याच्यावर आमचा तुम्ही विचार करा आणि आम्हाला तसं सांगा काय करायचं ते. मग शेवट आम्ही तुमच्या समोरच तुमची काय जीसीपी काही होऊ द्या, आम्ही तिथं समोर उभं राहतो, त्याच्या खाली आम्हाला पहिलं गाडा आणि त्याच्यावर रस्ता तुमचं तयार करा, त्याच्यासाठी आम्ही तयार आहे रस्ता आहे. आणि आम्ही मरणाला अजिबात भीत नाही, कुठल्या परिस्थितीत तुम्ही जर जसं म्हणाल ना तसं आम्ही मरायला तयार आहे. आम्ही ते उदरनिर्वाहाचं साधनच नाही आमच्याकडे तर मेलेलंच बरं ना तिथे, म्हणजे रस्त्याला आमचं नाव तरी होईल की काकड्याची होमण्यांची ह्यांची सगळ्यांची इथं लोक गाडून शेणी रस्ता तयार झालाय म्हणून, त्यापेक्षा मेलेलं बरं. या संदर्भात संबंधित प्रशासकीय कार्यालयात हरकती नोंदवून ही बाब शासनाच्या दर्शनास आणून देऊ नये. शासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देऊन एकतर्फी भूसंपादनाची प्रक्रिया राबवित आहेत, त्यामुळे शेकडो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत अशी माहिती अन्यायग्रस्त नागरिकांनी दिली. उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होत असल्याने जगायचे कसे हा प्रश्न असा संतप्त सवाल महाराष्ट्र वार्ताशी बोलताना नागरिकांनी व्यक्त केला. रस्ता रुंदीकरणास आमचा विरोध नसून प्रशासनाने राबविलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रक्रियेला आमचा परखड विरोध असून यानंतर का होईल? संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बाधित नागरिकांची बैठक घेऊन शंका निरसन करून योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे, अन्यथा जेजुरी तीव्र आंदोलन अटळ आहे हे नक्की. ताज्या बातम्या, गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र वार्ता.